नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला कोकम खजूरची चटणी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा हे कोकम भिजत घातले होते कोकम किती दहा ते बारा कोकम पंधरा मिनिटासाठी भिजत घातले होते मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हे कोकम टाकूया पाण्यासकट टाकायचे त्यात टाकायचे आपल्याला खजूर तर खजूरचं काय केलेलं आहे माहिती आहे का मी बी काढून घेतलेलं आहे खजूरचं आणि फ्रीजमध्ये ठेवले होते कारण कधी पण मुलांना लहान मुलांना जरी खायला द्यायचे म्हणले ना तर बी सकट देण्यापेक्षा मी असे काढून घेतले होते तुमच्याकडे अखंड जर असेल का ना ते सात ते आठ टाकले तरी पण चालेल हे पण आपण टाकून घेऊया त्यात टाकायची आपल्याला सुकलेली मिरची मी ही पाण्यामध्ये एक दहा मिनटं भिजत घातलेली जास्त वेळ जरी भिजत घातली तरी चालते नाही भिजत घातली तरी चालते हे काढून ठेवूया आपण जेव्हा तिकटाप्रमाणे घ्या प्रकार दहा ते बारा लसणाच्या पाकळ्या छोट्या अर्धा चमचा जिरं आणि हे टाकायचे चवीप्रमाणे मीठ आणि हे काय करायचे बारीक करून घ्यायचं आहे मिक्सरला बघा मी बारीक करून घेतलेला आहे अशा पद्धतीत बारीक झालेला आणि चवीला तर इतकी छान ना, एक एक लागते ना ला तुम्ही जरूर एकदा करून बघा तुम्हाला मी काढून दाखवते वाठीमध्ये मस्त अशी आणि एक नंबर लागते चवीला आता हे कसं गरमीच्या दिवसात नाही कोकम खाल्ल्याला छान असतो तर कोकमच्या जर तुम्हाला रेसिपी पाहिजे असेल का नाही तर तुम्ही मला कमेंट करून सांगा खूप साऱ्या रेसिपी मला कोकमच्या येते ती तुम्हाला मी जरूर दाखवायचा प्रयत्न करेल मस्त अशी चवदार अशी झालेली आहे ही चटणी ही तुम्ही ज्वारीची भाकरी चपाती चपातीवर डाळ भाता भर तोंडी लावायसाठी एक नंबर लागल करून बघा तुम्ही ही चटणी ब्रेडला पण लावून खाऊ शकता बर का तिकटाचं प्रमाण फक्त मिरच्याचं तुमच्या प्रमाणे करा ह्यात चार दाणे जरी तुम्ही काळे मिठाचे टाकले तर अजून चव छान येईल रेसिपी आवडली तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा